नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण अगोदरच्या पाठाच्यामध्ये भारताचे स्थान पृथ्वीवर कुठे आहे, जगाच्या नकाशावर कुठे आहे याचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे आता आपण ब्राझील, भारत आणि ब्राझील या दोघही देशांचा अभ्यास करत आहोत. त्या अनुषंगाने ब्राझीलचे स्थान जगाच्या नकाशावर कुठे आहे, पृथ्वी यावर कुठे आहे याचा अभ्यास आपण. स्थान बघताना आपण पृथ्वी गोलार्धाचा विचार करू. पृथ्वीचे जर उभ्या पद्धतीने रेखावृत्त जे मध्यमधोमध जातं त्या अनुषंगाचा विचार केला तर पूर्व आणि पश्चिम असे दोन गोलार्ध आपण अभ्यासतो. तसेच त्या पद्धतीने ब्राझीलचे स्थान हे पश्चिम गोलार्धामध्ये येते. आणि जर अक्षवृत्तीय विस्तार बघितला, अक्षवृत्त जे मध्ये जातं पृथ्वीच्या मनोवर, त्यानुसार त्याला आपण विषुववृत्त असं म्हणतो. त्यानुसार जर विचार केला तर उत्तर आणि दक्षिण गोलार्ध आपण अशा पद्धतीने गोळासमोर ठेवूया. आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर ब्राझीलचे स्थान हे थोडासा काहीसा भाग हा उत्तर गोलार्ध देतो, फार थोडासा. आणि बहुतांश भाग, अधिकाधिक भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये ब्राझीलचा विस्तार आहे. आणि विस्ताराच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेला ब्राझीलचं स्थान आपण बघू शकतो. अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचं ब्राझीलचं स्थान लक्षात घेताना विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलचा फार थोडासा, अतिशय थोडासा भाग हा उत्तर गोलार्धामध्ये येतोय आणि बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये येतोय हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण बघणार आहोत ब्राझीलच्या आजूबाजूला असलेले देश आणि जलाशयांचा अभ्यास करणार आपण. दिशांनुसार बघूया की ब्राझीलच्या चारही दिशांना कुठले देश आहेत आणि जलाशय आहेत. त्या अनुषंगाने जर उत्तरेकडे जर आपण बघितलं तर उत्तरेकडे, ब्राझीलच्या उत्तरेकडे सुरीनाम, फ्रेंच गियाना, गियाना अशा प्रकारच्या, व्हेनेझुएला अशा प्रकारचे देश आपण बघू शकतो आहे. तसंच इकडे पूर्वेकडे जर का सॉरी पश्चिमेकडे जर का आपण आलो तर पश्चिमेकडे आपल्याला पेरू हा देश दिसतोय. तसंच पेरू आणि कोलंबिया आपल्याला दिसतोय. आणि खाली दक्षिणेकडे जर आपण आलो तर अर्जेंटिना हे आणि उरुग्वे हे दोन देश आपल्याला दिसतात. तसंच इकडच्या बाजूला संपूर्ण कुठलेही जलाशय आपल्याला दिसत नाही. उत्तर आणि पश्चिम भागामध्ये कुठलेही जलाशय आपल्याला दिसत नाही. संपूर्ण भूभागाने विस्तारलेली सीमा आपण ब्राझीलची बघतोय, पश्चिम आणि उत्तरेकडची. इकडे पूर्वेकडे जर बघायला गेलं तर पूर्वेकडे अटलांटिक महासागर पूर्ण पसरलेला आहे. या अटलांटिक महासागराचे दोन भाग पडतात, उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर. या दोन्ही भागांमध्ये या महासागराला विभागलेला आहे. आणि ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये आणि खाली दक्षिण भागामध्ये तो पसरलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे आपण ब्राझीलच्या आजूबाजूचे देश आणि जलाशयांचा अभ्यास केला. धन्यवाद.